नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जयसिंहपुरातील सरापास अपहरण करून लुटलेली रोकड व सोन्या चांदीचे दागिने फिर्यादी सुपूर्त। पाहूया सविस्तर बातमीपत्र। 4 महिन्यापूर्वी जयसिंहपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या सातवी गल्ली येथील शंकेश्वर ज्वेलर्सच्या सरापाला अपहरण करून रोकड व सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती। यामध्ये दानोळी कोतळी जयसिंहपूर चिपरी गावातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यांच्यावर भादवीचे कलम 364A 365 395 397 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सध्या सर्व संशयित आरोपी हे जामीन सुटले असून त्यापैकी 4 महिन्यापासून फरारी असलेला संशयित आरोपी हा 3 दिवसांपूर्वी येथील न्यायालयात स्वतः हजर झाला होता। त्याबाबत ॲडव्होकेट मुळीक आणि ॲडव्होकेट सलमान मालदार यांनी अभिनंदन धडेल याच्या वतीने युक्तिवाद केला। त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने धडेलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। जयसिंहपूर पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत सोन्याच्या 2 अंगठ्या चांदीच्या 2 अंगठ्या यासह रोख रक्कम 5,29,000 असा एकूण 5,99,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। तो सर्व मुद्देमाल अतिरिक्त सत्र न्यायालय जयसिंहपूर यांच्या आदेशाने अर्जदार नवलमल पोरवाल यश जैन राणा जयसिंहपूर या सरापी व्यापाऱ्यांकडून बंदपत्र घेऊन सदरचा मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदर बन्ने यांच्या उपस्थितीत पोरवाल व जैन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे।